औरंगाबाद जळगाव महामार्गावर आळंदजवळ भरधाव वेगाने जाणारी कार पलटी झाली आहे। या अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत। औरंगाबाद जळगाव महामार्गाचे काम चालू असून रस्ते व्यवस्थित झाल्याने गाडी चालवण्याचे वेग मर्यादा राहिलेली नाही, यामुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। आज 8 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पुण्याहून जळगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी स्विफ्ट कार आळंदजवळ पलटी झाल्याने गाडीमध्ये असलेली पुणे कोथरूड येथील प्राची कुलकर्णी ही महिला जागीच ठार झाली आहे। या घटनेची माहिती वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती सांभाळली। ही गाडी खूप वेगाने होती, तसेच वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। यावेळी महात्मा फुले क्रीडा मंडळ रुग्णवाहिकेचे विजय देवमाळी यांनी रुग्णवाहिकेतून अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला असून गजानन पिगळे, शिल्पा पिगळे आणि सुधाकर कुलकर्णी हे गंभीर जखमी झाले। त्यांना औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री।